नमस्कार, एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. आंबेगाव तालुक्यातील रांजणी जाधववाडी येथे संपत जाधव यांच्या शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या बोअरवेलमध्ये 6 वर्षाचा रवी पंडित मिल नावाचा मुलगा बुधवारी संध्याकाळच्या सुमारास पडल्याची घटना घडली होती. या मुलाला बोअरवेलमधून सुखरूप काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न सुरू होते आणि अखेर जवळपास 16 तासानंतर या मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आलं आहे. एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळेच मुलाला वाचवण्यात यश आलंय. संरक्षण विभागाचे कामकाज आम्ही जवळून पाहिले आहे, मात्र 550 कोटींचे विमान हे 1600 कोटींवर कसे जाते हे कळायला मार्ग नाही. हा मधला पैसा नेमका कोणाच्या खिशात गेला हे सरकार सांगायला तयार नाही, परंतु खाऊंगा न खाने दुंगा असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना याचे उत्तर देशाला द्यावे लागेल. राफेलचे भूतच या भ्रष्ट भाजप सरकारला गाडेल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केलाय. नाशिकमध्ये किसान सभेच्या शिष्टमंडळ आणि पालकमंत्री गिरीश महाजनांची बैठक निष्फळ ठरली आहे. कुठल्याही प्रकारचा तोडगा निघून न शकल्याने किसान सभा मोर्चा काढण्यावर ठाम आहे. राज्य सरकारने आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न केल्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा एकवटले आहेत. किसान सभेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी 1000 शेतकरी मुंबईच्या दिशेने कूच करतायत, मात्र पोलिसांनी वाहतूक कोंडीचे कारण देत किसान सभेच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तसेच आंदोलकाचे आयोजक अजित नवले यांच्यासह अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यामुळे गुरुवारी पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज लढतीबाबत अनिश्चितता होती, मात्र या अनिश्चिततेला एक प्रकारे पूर्णविराम देत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या कार्यक्रमात कोणताही बदल केला जाणार नाही असे म्हटले आहे. राज्यातील स्वाईन फ्लूच्या तापाचा जोर वाढत असताना आता मुंबईतही स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. मुंबईत गेल्या 15 दिवसात स्वाईन फ्लूचे जवळपास 7 रुग्ण आढळून आले आहेत. सर्वसामान्यांनी घाबरून न जाता ताप आला असता तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावे असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आलाय. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.